मंडळी नमस्कार. कालच्या संध्याकाळच्या शेड्यूलमुळे पुढचा प्रोग्राम हा थोडा चेंज करण्यात आलेला होता, कारण आम्ही येईपर्यंत हल्दीघाटी म्युझियम जे आहे, जे बाकी सगळ्या साईटसीनपेक्षा खूप महत्त्वाचं होतं, ते आमचं राहून गेलं होतं. या ठिकाणी रूल असा आहे की कमीत कमी 10 जणं ज्या वेळेला या ठिकाणी एकत्रित येतील त्यावेळेला आणि त्याच वेळेला हे म्युझियम ओपन होतं, त्यामुळे रात्रीचा स्टे जो आम्ही उदयपूरला घेणार होतो त्या ठिकाणी आम्ही चेंज करून महाराणा प्रताप स्मारक हल्दीघाटी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्याचमुळे एक वेगळा आनंद देखील आज मी अनुभवतो आहे की वीर महाराणा प्रताप यांच्या जन्मभूमीत, कर्मभूमीत, तपोभूमीत मला राहण्याचा किंवा एक रात्र राहण्याचा मला या ठिकाणी चान्स मिळाला. माझ्या पाठीमागे पाहू शकता स्मारकाचा भाग आहे. या ठिकाणी आजचा शेड्यूल थोडक्यात असा असणार आहे, 40 किलोमीटरचा जर्नी करून आपण उदयपूर सिटी, राजा उदयभान यांच्या सिटीमध्ये प्रवेश करणार आहोत. त्या ठिकाणी सहेलियो की बारी आणि पॅलेस म्युझियम हे आपण व्हिजिट करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. जर सगळं शेड्यूलवरती असलं तर आज रात्रीचा मुक्काम हा आपण अहमदाबादमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, पवित्र हल्दीघाटीमध्ये आपलं स्वागत आहे. हल्दीघाटी काय आहे, कुठे आहे, कसे आहे याचं प्रत्यक्ष दर्शन घडवण्यासाठी आणि त्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा देण्यासाठी हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, भारत ही शूरवीरांचे राष्ट्र आहे. याच राष्ट्राच्या मतीत अनेक शूर जन्माला आले. अशाच एका वीरपुरुषाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नाव आहे महाराणा प्रताप. होय, त्या वीराचं नाव आहे महाराणा प्रताप सिंग सिसोदिया. या वीराचा जन्म 9 मे 1540 रोजी पाली या गावात झाला. आईचे नाव जयवंत कमल सिंग आणि वडिलांचे नाव महाराणा उदय सिंग. जन्मानंतर गुरु राघवेंद्र यांच्या देखरेखीखाली प्रतापांचे शिक्षण चित्तोडगडच्या पवित्र भूमीत झाले. परंतु समय परिवर्तन व्हायला वेळ लागला नाही. 1568 मध्ये औरंगजेबाची वक्रदृष्टी मेवाड राज्यावर पडली आणि नको तेच झाले. मुघलांनी चित्तोडगडवर चढाई केली आणि किल्ल्याला वेढा पडला. किल्ला जाणार हे लक्षात येताच महाराणा उदयसिंग यांच्या वफादार सरदारांनी त्यांना किल्ला सोडून जाण्याची विनंती केली. लाखो मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे या उक्तीला समजून आणि काळाची गरज लक्षात घेऊन राजा उदयसिंग चित्तोडगडहून सही सलामत बाहेर पडतात. देशप्रेम, कुलाचार, स्वाभिमान आणि मातृभूमीवर प्राणापलीकडे प्रेम करणाऱ्या प्रतापांच्या काळजावर घाला तेव्हा घातला गेला ज्यावेळेस चित्तोडगडच्या वीरांगणांनी शत्रूला शरण न जाता आत्मदहन म्हणजेच जौहर केला. ही घटना राणा प्रतापांच्या हृदयात खूप खोलवर आघात करून गेली. फेब्रुवारी 1572 मध्ये महाराणा उदयसिंग यांची प्राणज्योत मालवली आणि मेवाडच्या गादीला निस्सीम देशभक्त एकनिष्ठ शूरवीर राणाची गरज भासू लागली. सर्व सरदारांनी एकत्र येऊन महाराणा प्रताप यांना मेवाडच्या सिंहासनी बसण्याची विनंती केली आणि प्रतापाचा महाराणा प्रताप झाला. आतापर्यंत सगळेच राजपूत सरदार मुघलांना शरण गेले होते, मात्र मेवाड अजूनही बाकी होते. अकबराने जयपूरच्या राजा मानसिंगाला बोलणी करण्यास पाठवले, परंतु महाराणा प्रतापांनी मुघलांशी संधी करण्यास नकार दिला. याचा दुरोगामी होणारा परिणाम लक्षात घेऊन महाराणा प्रतापांनी आपल्या फौजेची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. महाराणा प्रतापांचे बालपण अरावली पर्वतांच्या बिल्लांसोबत गेले होते. आपल्या निष्ठावान राजा आणि परम मित्रासाठी बिल्लांचा राजा राणा पुंजा मदतीसाठी पुढे सरसावला. अखेर तो दिवस आलाच. 18 जून 1576 मुघल सैनिक मेवाडकडे आगेकूच करू लागल्याच्या बातम्या मेवाड प्रांतात वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. मेवाडी राजांचे सैन्य लढाईसाठी पूर्णपणे सज्ज होते. पठाण हकीम खान सूद हा घोडदळाचा प्रमुख होता. तो आपल्या सैन्यासह सज्ज होता, तर भिल्लांचा राजा भिलू राणा म्हणजेच राणा पुंजा आपल्या गणमी काव्यात
पारंगत होता. शत्रूवर अचानक धावा बोलून गाफील शत्रूची त्रेधा तिरपट उडवून टाकली. अरावलीच्या पर्वतरांगांमध्ये शेवट हळदी घाटीत दोन्ही सैन्य समोरासमोर आले आणि रक्ताचे पाठ सुरू झाले. मेवाडचे सैन्य अंगात वारं भरल्यागत शत्रूवर तुटून पडलं. स्वाभिमानी राजाचे स्वाभिनिष्ठ सैनिक मुघली सैन्यांवर भारी पडू लागले आणि मुघल सैनिकांचा संयमाचा बांध तुटू लागला. मुघल सैन्य तसं संख्येने अफाट होतं, पण घाटातून पुढे जाण्यासाठी निमुळता रस्ता पार करणं कठीण जाऊ लागलं. कारण मेवाडच्या सैनिकांनी हृदयामध्ये त्या प्रत्येक वीरांगणीच्या अग्निकुंडाच्या जोहराची आग धुमसत होती. हेच कारण होतं की मेवाडी सैनिकांमध्ये सैतान शिरल्यागत ते शत्रूला कचा कचा कापत सुटले. सर्वत्र तलवारींचा सपासप आणि घावांचा आवाज, घोड्यांच्या किंकाळ्या आणि हत्तींच्या फुतकारांचा आवाज होता. या आवाजाने सर्व आभाळ दुमदुमून गेलं. यातच अचानक महाराणा प्रताप आणि मुघल सेनापती मानसिंग हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले. महाराणा त्यावेळेस त्यांच्या चेतक घोड्यावर स्वार होते आणि मानसिंग हत्तीवर. क्षणाचाही विलंब न करता चेतकने हत्तीच्या डोक्यावर उडी घेतली आणि महाराणा प्रताप यांनी आपल्या धारदार भाल्याने मानसिंगावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांचा माहूत मेला, पण सुदैवाने मानसिंग या वारातून स्वतःला वाचवण्यात यशस्वी ठरला. याच वेळेस दुर्दैवाने हत्तीच्या सोंडेत असलेली तलवारीने चेतकच्या पायावरती वार झाला आणि चेतक जखमी झाला. या प्रसंगाने युद्धाचे पारडे फिरले आणि मुघली सैन्य मेवाडच्या सैन्यावर बाहेरी पडू लागले. वेळेचं भान ठेवून सरदारांनी महाराणा प्रताप लढाईतून बाहेर जाण्याचे सांगितले आणि त्यांच्या बदल्यात बहुरूपी झालामाल यांना महाराणांचा पोशाख परिधान करून रणांगणात पाठवण्यात आलं. मुघली सैन्याने झालामाल यांना महाराणा प्रताप समजून घेरलं आणि त्यांचा वध केला. हळदीघाटी युद्धात दोन्ही सैन्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुघली सैन्य देखील या युद्धाचा धसका घेत मेवाड जिंकण्याकडे पाठ फिरवू लागली. परंतु या युद्धाचा विपरीत परिणाम महाराणा प्रताप यांच्या मनावर झाला. जोवर माझ्या सैनिकांच्या नरसंहाराचा बदला मी मुघलांकडून घेणार नाही आणि जोपर्यंत शत्रूला चारी मुंड्या चित करणार नाही तोपर्यंत राजसी सुख उपभोगणार नाही. दरी खोऱ्यात राहून अहो रात्र राष्ट्राच्या सेवेसाठी प्रयत्न करेन, देश सेवेसाठी देह जिजवेन. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर राणात भिल्लांसोबत राहून एक मोठे सैन्यबल तयार केले आणि काहीच दिवसात त्यांनी अरावली पर्वतरांगाचा एक एक प्रांत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील दिलेल किल्ला सर केला आणि मग कुंभलगड किल्ला सर केला. मेवाडमधील सर्व किल्ले आपल्या आधिपत्याखाली आणून एकसंघ मेवाड राष्ट्र त्यांनी बनवले. याच वेळी त्यांना चावड किल्ला विजय करता आला आणि त्यालाच त्यांनी मेवाडची राजधानी म्हणून घोषित केले. पुढे 19 जानेवारी 1997 रोजी म्हणजेच वयाच्या 57व्या वर्षी महाराणा प्रताप हे अनंतात विलीन झाले. आत्मसन्मान, मातृभूमीवरील प्रेम, शौर्य, पराक्रम, स्वाभिमान, देशनिष्ठा यासाठीच हा लढा होता. असा हा लढवय्या काळाच्या पडद्याआड गेला. हल्दीघाटीचे युद्ध हे शौर्याचे, राष्ट्राभिमानाचे आणि बलिदानाचे प्रेरणा स्तोत्र झाले आणि यातूनच पुढे धडे घेत स्फूर्ती घेत भारताचा स्वातंत्र्य लढा उभा राहिला. अशा या महान पराक्रमी राष्ट्रभक्त महाराणा प्रताप आणि अनेक शूरवीरांचे रक्त सांडलेल्या हल्दीघाटीला वंदन करत आम्ही आमच्या पुढील प्रवासाला लागलो. मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.